स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील, स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। वाळवा येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रेणुका मंदिर माळभाग वाळवा येथे दीपोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। प्रत्येक वर्षी हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो। रेणुका माता यात्रा कमिटीच्या वतीने हा उपक्रम प्रत्येक वर्षी साजरा केला जातो। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या वर्षी जास्तीत जास्त दीपोत्सव साजरा करून यात्रा कमिटीने गावातील लोकांना मंदिराकडे आकर्षित केले। भक्तांनी दिलेल्या लोकवर्गणीतून जवळपास 2700 मेणबत्त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये परिसरामध्ये लावून मनोहारी दृश्य निर्माण करण्यात आले। त्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे भक्त सुद्धा मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊन उत्सव साजरा करून गेलेत। यात्रा कमिटीचे अध्यक्ष शेखरबापू शेळके, ब्रह्मचैतन्य पतसंस्थेचे सचिव अवधूत अहिर, अमित शेळके, संजय नायकवडी, मंदिराचे पुजारी जगदीश अहिर, अमर अहिर, सामाजिक कार्यकर्ते बजरंग कावडे, बाळासो वाजे, अनिकेत डबंग, संभाजी जाधव, राहुल कुबडे यांनी हा दीपोत्सव साजरा करण्यामध्ये महत्वाचा सहभाग घेतलाय। त्यामुळे मंदिर परिसरामध्ये एक मनोहारी दृश्याची निर्मिती झाली होती। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोकांच्या मनातील अंधकार, कोरोना, दारिद्र्य, दुःख, दैन्य नष्ट व्हावे, सर्वांना सुख समाधान शांती मिळावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आहे। या उपक्रमाचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी विशेष प्रतिनिधी वाळवा।